इंस्टाग्राम फेसबुकवर दोस्ती करणं पडलं महागात. कल्याण ग्रामीण भागातील व्यावसायिक महेश कृष्णा पाटील यांचे फेसबुक प्रोफाइल पाहून एका महिलेनं त्यांच्यासोबत फ्रेंडशिप केली. कल्याण शिळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली, तर या भेटीनंतर दारू पार्टी ही करण्यात आली. दारू पार्टी नंतर महेश कृष्णा पाटील शुद्धीवर आले असता त्यांच्याजवळचे पैसे, दागिने, रिव्हॉल्वर हे गायब होते. दरम्यान महेश कृष्णा पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. डोंबिवलीचे एसपी सुनील कुराडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अविनाश वनवे, सुनील तारमळे, अनिल भिसे यांच्या पथकानं सीसीटीव्हीच्या सहाय्यानं तपास सुरू केला. अखेर गोव्यातून समृद्धी खडपकर या महिलेस अटक करण्यात आली असून तिच्या सोबत तिचा मित्र विलिंडर डेकोस्टा यालाही अटक करण्यात आली. या दोघांनी आतापर्यंत 10 ते 12 जणांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून लुटलंय, तर 20 लाखांचा ऐवज या दोघांकडून हस्तगत करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. 21 डिसेंबरला महेश कृष्णा पाटील या तक्रारदाराने मानपाडा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की माझा रिव्हॉल्वर आणि जवळजवळ 4,75,000 मुद्देमाल एका महिलेने मला हॉटेलमध्ये जेवणाच्या निमित्तानं बोलवून, जी आमची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती, त्याचं रूपांतर एकत्र भेटण्यात आणि त्यानंतर त्या महिलेने मला पार्टीच्या दरम्यान ड्रिंक्स वगैरे पाजून मला हिप्नॉटिज करून सदर महिला ही माझा रिव्हॉल्वर आणि अंगावरील सोनं आणि कॅश घेऊन निघून गेलेली आहे. त्यानंतर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर महिला आणि तिचा एक साथीदार यांना गोवा येथून अटक करून आमच्या टीमनं मोठ्या शिताफीने अटक केल्यानंतर असं लक्षात आलं की या महिलेने यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे तर केलेलेच आहेत. त्या बाबतीत डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनला आणि नौपाडा पोलीस स्टेशनला त्या महिलेच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत आणि तपासादरम्यान आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपी विलेंडर डिसोजा आणि समृद्धी खडपकर यांना ताब्यात घेतल्यानंतर जवळजवळ 16 मोबाईल, 1 रिव्हॉल्वर, 6 जिवंत काडतूस आणि 2 घड्याळं आणि 290 ग्रॅम सोनं असा एकूण 20,81,000 मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या तपासाच्या दरम्यान आणखीन बरंच काही अशा प्रकारच्या तक्रारदारांना फसवलेलं लक्षात येत आहे. या निमित्तानं जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून स्वरूपवान महिला सलगी करून फसवण्याचे प्रकार वाढत आहेत, त्यांच्यापासून सावध राहावे असं पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही आवाहन करतो. सदर गुन्ह्याचा तपास मानपाडा टीम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बागडे आणि त्यांची एपीआय वनवे आणि तारमळे आणि त्यांचा डीबी स्टाफ आणखीन सखोल तपास करून या गुन्ह्यातील पुढील दिशा ठरवत आहे. सर, या महिन्याचा बॅकग्राऊंड काय आणि नेमकी कोणाला टार्गेट करायची असेल? साधारण फेसबुकवरून थोडासा श्रीमंत दिसणारा, गळ्यात सोनं आहे किंवा घड्याळ चांगल्या प्रकारचा आहे अशा प्रकारचे करून फेसबुक मैत्री करून ती साधारण या लोकांना टार्गेट करत आहे असं एकंदरीत लक्षात येत आहे.